कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। आज वंचित बहुजन आघाडी शाखा अक्कलकोट वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचार याच्या घटनांची काय चौकशी केली व घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबत माननीय नायब तहसीलदार गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी भारी बहुजन महासंघाचे जिल्हा युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदेश इंगळे, तालुका महासचिव नितीन शिवशरण भारीप, बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष शीला मुळे शिलामणी, दादा बनसोळे, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष गौतम मळी खांबे, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष संदीप मळी खांबे, सिद्धार्थ साळे, शहर महासचिव राहुल मोरे, तालुका संघटक बबन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नरसिंग गायकवाड, शहर उपाध्यक्ष शरणू शिंगे, शहर उपाध्यक्ष नागेश हरवाळकर, राहुल हरवाळकर, मल्लीनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोट तालुका अध्यक्ष रवी पोटे, गंगाराम वाघमारे, गौतम बाळशंकर, तालुका उपाध्यक्ष गणेश भालेराव, प्रसिद्धी प्रमुख संदीप गजाधने, रोहित उगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।